नमस्कार बालमित्रांनो. बघा मी तुमच्या हातामध्ये काय दिलेलं आहे सांगा बरं. संख्या कार्ड. छान. आता प्रत्येकाने आपापलं संख्या कार्ड वाचून दाखवायचं. 19, 13, 11, 16, 15, 17, 20, 14, 12, 18. व्हेरी गुड. खूप छान. आता तुम्ही वाचन केलं बरोबर. आता काय करायचं माहितीये का आपल्याला? आपल्याला त्याचं स्पेलिंग शोधायचं आहे. बाळांनो आता तुम्ही सगळ्या संख्या वाचल्या बरोबर. आता काय करायचंय आपल्याला? खाली बघा, संख्या कार्ड आपण वाचलं त्याच्यानंतर त्याचं स्पेलिंग असलेले कार्ड खाली ठेवलेलं आहे बरोबर आहे का? आता काय करायचं, तुमच्या जवळ जी जे संख्या कार्ड आहे ना त्याची जोडी तुम्हाला शोधायची आहे आणि त्या जोडीजवळ जाऊन बसायचं आहे. तर चल दिशा, तुझी जोडी शोध बरं. 19, 19, 19. व्हेरी गुड. चल बरं वैष्णवी, तुझी जोडी शोध. 13, 13. छान. चल बरं वैष्णवी, तू पण चल. 11, 11. छान. चल बरं गौरी, तुझी जोडी कुठे आहे? 16, 16. छान. चल पूजा. 15, 15. व्हेरी गुड. थोडं पुढे सरक बाळा. छान. आता चल ओम, तुझी जोडी शोध. 17, 17, 17. हा छान. आता चल शौर्य, तुझी जोडी शोध. 20, 20. वा व्हेरी गुड. चल दिव्या, तुझी जोडी शोध. 14, 14. छान. वैभवी, तुझी जोडी शोध. 12, 12. छान. आदर्श, तुझी जोडी कुठे आहे बाळा? 18, 18. अरे वा वा वा, छान. आता तुम्ही जोड्या शोधून दाखवले की नाही? आता स्पेलिंग पण वाचून दाखवलं बरोबर. आता काय करायचं, प्रत्येकाने 11 to 20 आपल्याला म्हणायचं आहे. तर पहिल्यांदा 11 वाल्यानी 11 स्पेलिंग वाचायचं. कोणाकडे 11? चला वाच बरं. E-L-E-V-E-N, 11. म्हणजे 11 म्हणजे 11. छान, खूप छान. 12 वाले कोण आहे? हा दाखव बरं स्पेलिंग वाचा. T-W-E-L-V-E, 12, 12 म्हणजे 12. छान. आता 13 वाला कोण आहे? 13 वाला T-H-I-R-T-E-E-N, 13, 13. चला 14 वाले. F-O-U-R-T-E-E-N, 14 means 14. छान. व्हेरी गुड. 15 वाला कोण आहे बरं? F-I-F-T-E-E-N, 15, 15 means 15. अरे वा छान. 16 वाला कोण आहे? S-I-X-T-E-E-N, 16, 16 means 16. छान. आता 17 वाले कोण आहे? 17, 17 म्हणजे 17. चला 18 वाला कोण आहे? E-I-G-H-T-E-E-N, 18, 18 means 18. छान. 19 वाला कोण आहे? N-I-N-E-T-E-E-N, 19, 19 म्हणजे 19. छान. 20 वाला कोण आहे? T-W-E-N-T-Y, 20, 20 means 20. अरे वा छान. मजा आली का तुम्हाला जोडी शोधायला? तर तुम्ही काय करायचं माहितीये का? सर्व बालमित्रांनी असे छोटे छोटे संख्या कार्ड आणि त्याचं स्पेलिंगचे पण कार्ड असे 20 कार्ड बनवायचे आणि त्याची जोडी लावण्याचा घरी खेळ खेळायचा. खेळणार का तुम्ही? आवडला का तुम्हाला खेळ हा? आणि त्याप्रमाणे 11 to 20 वस्तू सुद्धा मोजणार आहात तुम्ही बरोबर की नाही? त्याची पण प्रॅक्टिस करायची. छान. बाय म्हणा. बाय.